subscribe now and press the bell icon. Never miss an update. भुसावळ विधानसभा मतदारसंघात अनेक बौद्ध समाजाचे उमेदवार आमदारपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले असून यातील एका भक्कम उमेदवाराला विधानसभेपर्यंत थेट पोहोचविण्यासाठी भुसावळ वरंगाव रस्त्यावरील संभाजी नगरात दिनांक 19 ऑक्टोबर रोजी माजी नगरसेवक राजू सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली बौद्ध समाजातील सामाजिक राजकीय वैद्यकीय शैक्षणिक वकिली आणि अन्य क्षेत्रातील बौद्ध आणि अल्पसंख्याक समाजातील मान्यवरांची बैठक पार पडली. यात राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार जगन सोनोळे यांना बौद्ध समाज प्रतिष्ठितांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. भुसावळ शहरातील राजकारणात समाजाच्या नावाखाली अनेक राजकीय डावपेचांच्या खेळी खेळल्यानंतर सत्य परिस्थिती सर्वांच्या निदर्शनास आली असल्याने सर्व बौद्ध समाजाने एकत्र येत राष्ट्रवादीचे उमेदवार जगन सोनोळे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून आपला जाहीर पाठिंबा असल्याचे मान्यवरांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच यावेळी बौद्ध आणि अल्पसंख्याक समाजाने चळवळीतील ज्येष्ठ नेते जगन सोनोळे यांना उघडपणे मतदान करण्याचे जाहीर आवाहन केले. यावेळी संजय ब्राह्मणे, रवी सपकाळे, मिलिंद मेढे, अनुप खोब्रागडे, रवींद्र निकम, बाळा मोरे, मुनवर खान, राहुल इंगळे, गिरीश तायडे, बाळा सोरवणे, भुरा सपकाळे यांच्यासह आदी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाज बांधवांची फार मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सबस्क्राइब नाउ एंड प्रेस द बेल आयकॉन. नेव्हर मिस अन अपडेट.